नमस्कार, कुक विथ नम्रतामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवतोय मस्त गरमागरम झणझणीत डाळ खिचडा। अतिशय सोप्पा प्रकारे भाताचा आणि खूप टेस्टी लागतो। तर चला बनवूया डाळ खिचडा। यासाठी मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय 3 वेळा। आणि एका वाटी तांदळासाठी मी इथे 1/2 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। पळी तेल तापायला ठेवलेलं आहे, आता आपण फोडणी देऊया। त्यासाठी मी मोहरी टाकतीये। मोहरी चांगली तडतडली आहे, आता आपण जिरे टाकूया, हिंग आणि हळद, त्यानंतर एक तमालपत्र आणि हे हिरव्या मिरच्यांचे काप। आता आपण यामध्ये घालतोय पातळ उभा चिरलेला कांदा, कांदा चांगला परतून घेऊया तेलामध्ये। बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा आणि टोमॅटो छान परतून घेऊया। या खिचड्यासाठी तेल थोडं जास्त टाकावं, म्हणजे चवीला छान लागतो खिचडा। आता यात आपल्याला टाकायचं आहे बारीक चिरलेला बटाटा, आता यामध्ये आपण आलं लसूण आणि खोबऱ्याचं हे वाटण टाकूया। आता आपण सर्व मसाले घालून घेऊ। यासाठी आता आपण आधी मीठ टाकूया, आता आपण खिचड्यासाठी लाल तिखटाचा वापर नाही करणार आहोत। यासाठी काळं तिखट म्हणजेच कांदा लसूण मसाला टाकायचा आहे, त्यांनी खूप छान टेस्ट येते आणि रंगही छान येतो। तर आपण साधारण 1-2 चमचे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। आता हे सर्व मसाले आणि कांदा टोमॅटो बटाटा छान परतून घेऊया आपण। यात बाकी कुठलेही मसाले जास्त घालायचे नाहीयेत। आता यामध्ये आपण हे तांदूळ भिजवलेले हे टाकूया, त्याचबरोबर ही तुरीची डाळ छान मिक्स करून घेऊया। आता डाळ तांदूळ आपण नेहमीच्या खिचडीसाठी मुगाची डाळ वापरतो, या खिचड्यासाठी आपण तुरीच्या डाळीचा वापर करतोय। खिचड्याचे बरेच प्रकार आहेत, नॉनव्हेजमध्ये मटण खिचडा बनवला जातो, तसेच व्हेज खिचडा पण बनवला जातो, म्हणजे सर्व डाळी तांदूळ तसेच धान्य घेऊन खिचडा बनवतात। आपण आज दाल खिचडा बनवतोय, खूप सोप्पा प्रकारे। रात्री पोळी भाजीच्या ऐवजी असा दाल खिचडा केला तर पोटभर जेवण सुद्धा होतं। आता आपण पाणी घालून छान शिजवून घेऊया हा खिचडा। गरम पाणी मी घालतीये,
गरम पाण्यामुळे तांदूळ डाळ पटकन शिजतो आणि मऊसरपणा येतो। यात घालायची आहे कोथिंबीर आणि मंद आचेवर साधारण 15 ते 20 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित। वीस मिनिटं झालेली आहे, आता आपण बघूया। छान झालेला आहे खिचडा, सुरेख वास येत आहे, डाळ तांदूळ चांगले शिजलेले आहेत, हे बघा। तर चला आपण काढून घेऊया। अशा प्रकारे मस्त हा आपला झणझणी डाळ खिचडा रेडी झालेला आहे। नक्की सांगा कसा झाला, रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।